न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. विश्वाला वस्त्र निर्माण करणारे श्री भगवान जीवेश्वर महाराजांची जयंती सिडको या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या प्रसंगी विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. हरिभक्तपरायण उत्तम महाराज चव्हाण यांच्या प्रवचनाचा देखील भाविकांनी लाभ घेतला. यानंतर हरिभक्तपरायण एकनाथ महाराज सातारकर यांच्या प्रवचनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. गणेश मंदिर गणेश चौक सिडको नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर संत नामदेव शिंपी मंगल कार्यालय या ठिकाणून भगवान श्री जीवेश्वरांची भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पालखी सोहळ्यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पालखी मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास गणेश तांबे प्रकाश सरोदे दिलीप मारवाडी स्वाती सरोदे जयश्री धारणकर मारवाडीताई बर्वेताई केकांताई पूनम माटे अश्विनी घोडके तारा देवळे अनिल कळंके हेमंत लहाने सचिन साळी राजेंद्र मंद्रे येलगट साहेब राजेंद्र देवळे धरमताई मीनाक्षी जगताप बर्वे साहेब साळी साहेब ढवन साहेब शैलेंद्र साळी तृप्ती जगताप लता साळी छाया देवांग तसेच महिला कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होत्या. दोन्ही भाऊ शाळा सुटली की आपल्या शेतामध्ये जातात असेच ते या दिवशी पण गेले. त्या लहान भावाला ताण लागले. तो मोठ्या म्हणतो दादा मला ताण नाही. तो म्हणतात चला पण विहिरीवर दोरी बांधलेली आहे. एका बाजूला बादली आहे. त्या मोठ्या दाबाने ती बादली आतमध्ये सोडली. पाणी काढता तितक्या त्या राटावरती एक सुंदर पक्षी असा येऊन बसला. तो इतका सुंदर होता की त्या दादाचं लक्ष विचलित झालं. त्याचा पाय घसरला आणि तो थाप दिशी त्या विहिरीत पडला. तो आतून ओरडतोय हे भैया मी पडलोय मला वाचव हे भैया मी पडलोय मला वाचव. तो भैया फक्त 7 वर्षाचा आहे. तो विहिरीच्या बाहेर आहे. तो डोकावतोय फक्त तो काय दादाकडे पडलाय. तो छोटासा 7 वर्षाचा मुलगा काय म्हणतोय दादा तू फक्त त्या दोरीला पकड मी तुला काढतो. अरे 7 वर्षाचं ते छोटस बालक त्या 14 वर्षाचा मुलाला काढू शकत का? तुमच्या मनात प्रश्न येईल काढू शकत का? तुमचं उत्तर असेल नाही. घडलं काय? तो 7 वर्षाचा छोटा बालक म्हणतोय दादा तू त्या दोरीला पकड मी तुला ओढतोय. तो दोरी ओढतोय दोरी निसरते ते दोरी ओढतोय दोरी निसरते तो ओढतोय निसरते. असं खूप वेळा झालं की दोरी निसरते तो ओढतोय तो निसरते ओढतोय. एक क्षणाला त्या छोट्या 7 वर्षाच्या मुलाने त्या 14 वर्षाच्या दादाला बाहेर काढलं. तो दमला होता खाली पडला. मोठा बाहेर आला त्याने बकेट मधलं पाणी त्याला भाजलं शुद्धीवर आला. दोघं निघाले गावात आले. गावात एंट्री केल्या केल्या तिथे पानावरती बसली भरपूर मंडळी होती. ती म्हणाली काय काय झालं रे तू मला चुकलो झालाय काय झालं. तो म्हणा मी वीज पडलो होतो मग म्हणे या छोट्याने काल म्हणून वाचलं की असायला लागेल नाही सांगतो एवढंच कारण तुला कसं बाहेर काढू शकतं. अहो मी खरंच सांगतोय या छोट्याने मला बाहेर काढलं. तितक्यात त्या दोघांचे आजोबा तिथे आले. आजोबा म्हणाले काय झालं काय तात्या हे पोरं तुमचे नातू खोटं बोलतात म्हणे 14 वर्षाचं ते पोरं खाली पडलं आणि 7 वर्षाचं पुराणी काढलं असं म्हणतो खरं होतंय. ते बाबा म्हटले माझे नातू खरं बोलताय. मी खरंच सांगतो त्या 7 वर्षाच्या मुलाने त्या 14 वर्षाच्या मुलाला काढलेले का काढले माहिती कारण तिथे आजूबाजूला तू हे काम करू शकत नाही असं बोलणारा कुणीच नव्हता. म्हणून
काम नाही मित्रांनो. हेमंत काळमेक, न्यूज इंडिया 27, नाशिक.